आपल्या सर्वांमुळे रायगडमध्ये भाजपची ताकद वाढलेली असून पनवेल महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश भाजप प्रवक्त्या माजी आमदार कांताताई नलावडे यांनी व्यक्त केलाय. खारघर भाजप आणि श्री समर्थ महिला मंडळ यांच्या वतीने रविवारी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजप युवा नेते परेश ठाकूर यावेळी उपस्थित होते. खारघरच्या सेक्टर 12 मधील खारघरचा राजा बीओडी सांस्कृतिक हॉल येथे हा हळदीकुंकू समारंभ झाला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजप प्रवक्त्या माजी आमदार कांताताई नलावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले. कौतुकास्पद आहे की परेश, तुम्ही खरोखर सगळे भाग्यवान आहात. अशा प्रकारचा कार्यकर्ता मिळणं, त्यातूनही भारतीय जनता पार्टी भाग्यवान आहे की तुम्ही सगळेजण आमच्यामध्ये समाविष्ट झालात. आमची रायगड जिल्ह्यातली ताकद तुम्ही वाढवलेली आहे आणि आत्ता ज्या निवडणुका येणार आहेत, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका महानगरपालिका निवडणुका, यामध्ये आपला विजय निश्चित आहे. महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अनेकांना वाटलं नोटबंदीवरून काहीतरी परिणाम होईल, परंतु चारही टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरवर आलेली आहे. या ठिकाणी सुद्धा असाच बदल तुम्हाला म्हणजे दिसेल. या कार्यक्रमाला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपच्या महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा खरत, अर्चना ठाकूर, कविता गायकवाड, तालुका सरचिटणीस कुंदा मेंगडे, शहर चिटणीस लीना पाटील, ज्येष्ठ नेते अभिमन्यू शेठ पाटील, अनंता तोडेकर, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, रामजी पटेल, युवा मोर्चा खारघर शहराध्यक्ष शत्रुघ्न काकडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष चिन्मय समेळ, नरेश जाधव व अन्य मान्यवर सुद्धा उपस्थित होते. अशा कार्यक्रमांमधून समाजातील विविध घटकांना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी व्यासपीठ मिळते असे प्रतिपादन युवा नेते परेश ठाकूर यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनामधून आपले समाजातील विविध घटक हे एकत्र येणं आणि त्याद्वारे साधा इथे चर्चा घडणं, चर्चा होणं, सामाजिक प्रश्नांबद्दल, सामाजिक आणि सामाजिक उपक्रमांबद्दल चर्चा होणं हे अतिशय आवश्यक आहे. असे जर कार्यक्रम होत राहिले तरच मग इथे सांगता इथं सामाजिक जाणीवा या जागृत होऊ शकतात आणि त्याद्वारेच या इथे सांगता अनेक सांगता असे सांगता जे प्रश्न आहेत या प्रश्नांना वाचा फुटू शकते आणि त्यासाठीच असे कार्यक्रम होणं हे अतिशय आवश्यक आहे. या हळदीकुंकू समारंभात आपल्या विनोदी कार्यक्रमांमधून प्रबोधन करणाऱ्या संजीवन म्हात्रे यांचा युवा नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शेकडो महिलांनी या हळदीकुंकू समारंभात उत्स्फूर्त सहभाग घेतला.